नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग अंतर्गत जी कक्ष परिचर भरती होणार आहे, तर त्या कक्ष परिचरासाठी निवड झाल्यानंतर कोणकोणती कामे करावी लागतात. बऱ्याच जणांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट केलं की कक्ष परिचराची कामे काय असतात, याबाबत देखील व्हिडिओ बनवा. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत कक्ष परिचराची नेमके कामं काय असतात. चला मग व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्याला तसे अपडेट्स मिळत राहतील. तर पहा बृहन्मुंबई महानगरपालिका कक्ष परिचरची कामे पाहूत आपण. पहिलं आहे रुग्णांसाठी बेड तयार करणे, हे त्यांचं काम आहे. दुसरं आहे रुग्ण आल्यानंतर त्याला बेडवर शिफ्ट करणे, रुग्णाला मॉनिटर व बाकीच्या गोष्टी जसे ऑक्सिजन गरज असल्यास देणे. चौथं आहे डॉक्टरांना काही प्रोसिजरमध्ये असिस्ट करणे, जसे कॅथेटर करणे, ड्रेसिंग करणे, टाके करणे. म्हणजे डॉक्टरांना काही कामामध्ये मदत देखील करावी लागते. त्याच्यामध्ये कॅथेटर करणे, ड्रेसिंग करणे आणि टाके करणे याच्यामध्ये डॉक्टरांना मदत करावी लागते. त्याच्यानंतर पुढचं आहे रुग्णाला युरिन पॉट, एनिमा, ट्रे देणे. तर रुग्णाला युरिन पॉट, एनिमा आणि यांचे जे ट्रे असतात ते ट्रे पुरवण्याचं काम त्यांचं असतं. हॉस्पिटलचे ऑक्सिजन सिलेंडर वेळोवेळी बदलणे. त्याच्यानंतर रुग्णाला ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी स्कॅनसाठी शिफ्ट करणे व आल्यावर परत बेडवर घेणे. ऑपरेशनच्या आधी रुग्णाची तयारी, जसे की उदाहरणार्थ हाताचे ऑपरेशन असल्यास हाताचा भाग हा शेव करणे, हे देखील कक्ष परिचर्चे कामं असतात. त्याच्यानंतर आहे दररोज सकाळी रुग्णांचे स्पॉन्जिंग करणे. दररोज सकाळी रुग्णांचे स्पॉन्जिंग करणे हे देखील कक्ष परिचर्चेचे काम आहे. आणि याचबरोबर इतर जी छोटी मोठी कामं असतात ती सर्व कामे कक्ष परिचर यांना करावी लागतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, सर्व रुग्णालयामध्ये जवळपास हीच अशाच प्रकारची कामे कक्ष परिचर्याला करावी लागतात, वॉर्ड बॉयला ही करावी लागतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद.